नमस्कार फ्रेंड्स, मी दीपाली शिंदे, दीपालीज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। सो आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारे साहित्य। साहित्यामध्ये मी इथे घेतलेलं आहे एक वाटी इंद्रायणी तांदूळ। हा तांदूळ मी अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे। एक वाटी इंद्रायणी तांदूळ धुवून निथळून मी घेतलेला आहे। सेम क्वांटिटीमध्ये मी हा तांदूळ घेतलेला आहे। दुसरीकडे मी घेतलेला आहे एक वाटी ओलं खोबरं, एक वाटी साखर। साखर आणि तांदूळ मी इक्वल प्रमाणात घेतलेले आहे। आणि ड्रायफ्रूटमध्ये मी घेतलेला आहे पिस्ता, बदाम, मनुके, काजू, वेलची पावडर, थोडंसं तूप, साधारण 20 ग्रॅम मावा। मावा पूर्णतः ऑप्शनल आहे। मावा जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मिल्क पावडरही थोड्या जास्त प्रमाणात घेऊ शकता। इथे मी साधारण 10 ग्रॅम मिल्क पावडर घेतलेली आहे। आणि साधारण 1/2 ml म्हणजे 250 ml दूध। चला तर मग आता आपण वळूया आपल्या आजच्या रेसिपीकडे। इथे मी गॅसची फ्लेम ऑन करून घेतलेली आहे आणि एका कढईत मी आपण धुवून निथळून घेतलेले तांदूळ टाकत आहे। हे तांदूळ आपण मंद आचेवर एकदम खरपूस भाजून घ्यायचे आहेत। इंद्रायणी तांदूळ असल्या कारणाने ती थोडासा चिकटतो तो कढईला, पण थोडंसं पाणी सुकल्यावर आपण त्यात ॲड करणार आहोत थोडंसं तूप। तुम्ही बघू शकता मी इथे 1 ते 1.5 चमचा तूप वापरलेला आहे आपला तांदूळ परतून घेण्यासाठी। तूप टाकून झाल्यावर आपण पुन्हा हे तांदूळ छानपैकी खरपूस भाजून घेणार आहोत। तूप टाकून झाल्यावर हा तांदूळ आपोआप साधारण मोकळा व्हायला लागतो। जसं की मी मोदकाच्या व्हिडिओमध्येही सांगितलं होतं, मोदक करताना आपण सुगंधित तांदूळ वापरायचा आहे, त्याच प्रकारे मी तांदळाची खीर करतानाही तुम्हाला सांगेल की जेव्हा केव्हा आपण तांदळाची खीर करू ज्या तांदळाला छान असा वास असेल तो तांदूळ आपण वापरायचा आहे। त्यामुळे मी इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। इथे आपला तांदूळ छानपैकी भाजलेला आहे। आता मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे आणि थंड झाल्यावर ह्या तांदळाची मी अशी रवाळ अशी पूड करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता छान अशी रवाळ आपली ही पूड झालेली आहे। थंड झाल्यावर तांदूळ कोरडा वाटून घ्यायचा आहे आपल्याला। हा त्याची छान अशी ही पूड रेडी होते। चला तर मग आता आपण वळणार आहोत आपल्या पुढच्या रेसिपीकडे। मी इथे गॅसची फ्लेम पुन्हा एकदा स्टार्ट करणार आहे आणि आपल्या कढईमध्ये सर्वप्रथम मी टाकणार आहे दूध आणि सेम क्वांटिटीमध्ये 1 वाटी पाणी। तांदळाची खीर ही पूर्ण दुधात इतकी टेस्टी होत नाही जी की थोडं पाणी आणि थोडं दूध मिक्स केल्यानंतर होते आणि व्यवस्थितरित्या फुललीही जात नाही नुसत्या दुधामध्ये। तुम्ही बघू शकता ज्या वाटीने आपण दूध घेतलं होतं त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी ओतलेलं आहे आपल्या दुधामध्ये। आता हे व्यवस्थितरित्या मिक्स करून त्यात आपण ॲड करणार आहोत साखर। साखर टाकून झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आपण किसून घेतलेलं, खवलून घेतलेलं ओलं खोबरं। आणि त्याचबरोबर मावा। आणि मिल्क पावडर। हे सर्व टाकून झाल्यानंतर
हे आपण व्यवस्थित रित्या मिक्स करून घेणार आहोत। आणि आपले ह्या मिश्रणाला छान अशी उकळी येऊन देणार आहोत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले ह्या मिश्रणाला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता आपण त्यात ऍड करणार आहोत आपण वाटून घेतलेला तांदूळ। तांदूळ टाकून झाल्यानंतर आपण आपली खीर छानपैकी ढवळून घ्यायची आहे, कारण का ते पटकन हलवलं नाही तर त्याच्यात गुठल्या होऊ शकतात। अशा प्रकारे व्यवस्थित हलवून घेऊन मध्यम आचेवर आता आपली ही खीर आपण शिजायला ठेवणार आहोत। एक 10 मिनिटात आपली ही खीर छानपैकी शिजते, कारण आपण तांदूळ भाजून वाटून घेतलेला असतो त्यामुळे खूप पटकन ही खीर होते। तुम्हाला जर तुमच्या खिरीची कन्सिस्टन्सी थोडी ठीक वाटत असेल तर तुम्ही त्यात थोडं पाणी किंवा थोडं दूध किंवा दोन्ही थोडं थोडं मिक्स करू शकता। अशा प्रकारे आपण मंद आचेवर आपली ही खीर शिजत ठेवलेली आहे आणि इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळे खूप सुंदर असा वासही येतोय आपल्या खिरीचा। दुसरीकडे मी इथे एक तडका पॅन घेतलेला आहे, त्यात मी थोडंसं तूप टाकून आपले ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेणार आहे। तूप वितळत आल्यावर मी गॅसची फ्लेम ऑफ केलेली आहे, कारण का ड्रायफ्रूट खूप पटकन करपले जातात। आता मी इथे आपले सर्व ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे। हे थोडेसे परतून झाल्यावर मी इथे गॅसची फ्लेम पुन्हा एकदा ऑन करून त्यात मनुके ऍड करणार आहे। आणि पुन्हा एकदा हे मंद आचेवर व्यवस्थित परतून घेणार आहे। अशा प्रकारे ड्रायफ्रूट परतून घेतल्यावर ते व्यवस्थित असे छानपैकी आपल्या खिरीत वरच्यावर तरंगतात आणि परतून घेतल्यामुळे त्याला खूप छान असा क्रिस्पी टचही येतो। आता आपले हे परतून झालेले ड्रायफ्रूट मी टाकणार आहे आपल्या खिरीत। आणि हे व्यवस्थितरित्या हलवून घेणार आहे। इथे आपली खीर ऑलमोस्ट डन आहे। ती 5 मिनिट मंद आचेवर शिजून घेणार आहे अजून थोडा वेळ। आजच आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं आहे आणि बाप्पाच्या विसर्जनानंतर चालू होतो तो पितृपक्ष। आणि पितृपक्षात बनवलं जाणारं मोस्ट इम्पॉर्टंट स्वीट आयटम म्हणजे तांदळाची खीर। त्यामुळे आज बनवलेली मी तांदळाची खीर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही बघू शकता इथे आपली खीर ऑलमोस्ट डन आहे। त्यात मी टाकलेली आहे थोडीशी वेलची पावडर। आणि त्यात ऍड केलेलं आहे थोडंसं केसर। केसरमुळे आपल्या खिरीला खूप छान असा रंग येतो। केसर टाकून झाल्यानंतर मी आपली ही खीर पुन्हा एकदा व्यवस्थित रीतीने हलवून घेणार आहे। आणि आता मी गॅसची फ्लेम ऑफ करणार आहे। तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी आपली ही तांदळाची खीर रेडी आहे। माझ्याकडे छान असा एक सर्विंग पॉट आहे, त्यात मी आता ही खीर काढून घेणार आहे। सो तुम्ही माझी ही झटपट होणारी तांदळाची खीर नक्की एकदा ट्राय करा। आणि त्याचबरोबर तुम्हाला माझा तांदळाची खीर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही जर माझा चॅनल अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।